सिंपल ही रेसिपी फूड चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण दिवाळीसाठी खास बेसनाचे लाडू चविष्ट सोप्या पद्धतीने आणि दाणदार कसे बनवावे हे बघणार आहोत. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींसाठी नोटिफिकेशन येत राहील. चला आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम एक कढई घेणार आहोत. कढई चांगली तापून घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये आपण तूप टाकूया. तूप आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे. तूप जर चांगलं कढलेलं असलं तर मग आपल्या बेसनाच्या लाडवांना अजूनच चव येते. तूप आपलं आता चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे, त्यानंतर आपण आता त्यामध्ये बेसन टाकूया. बेसन आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर आपल्याला करायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून तूप आणि बेसन एकत्रही होईल आणि चांगली टेस्ट येईल. चांगल्या प्रकारे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता एकदम मस्तपैकी आपला आता पीठ तयार झालेलं आहे बेसनाचं. एकत्र करत राहायचं आहे, मध्यम आचेवर करायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ करपणार नाही. त्यानंतर वेलची पूड ॲड करायची आणि अजून चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. चांगल्या प्रकारे आता झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे त्याला. त्यानंतर बघू शकता एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण एक तांबान घेणार आहोत. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बाउल घेऊ शकता. मी एक तांबान घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आता ते पूर्ण पीठ आपलं काढून घेणार आहे. काढून झालेलं आहे. बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे त्याला. आता आपण त्यामध्ये थोडी थोडी पिठी साखर मिक्स करूया. तुम्ही पिठी साखर डायरेक्ट दुकानातून घेऊ शकता किंवा साखर मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. आता आपण थोडी थोडी ॲड करणार आहोत पिठी साखर. पिठी साखर आपण थोडी थोडी ॲड करायची, जेणेकरून आपल्या लाडू बनवायचा अंदाज येतो. मी थोडी थोडी हलक्या हाताने आता मिक्स करून घेते. बघू शकता एकदम मस्तपैकी दाणेदार असे झालेलं आहे. चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता चांगल्या प्रकारे मिक्स केलं की त्याला अजून कलर चांगला येईल. तुम्ही बघू शकता एकदम मस्त सोनेरी रंग आलेला आहे त्याला. आता आपल्याला हलक्या हाताने लाडू बनवून घ्यायचे. बघू शकता एकदम मस्त लगेच होत आहेत. एकदम मस्त परफेक्ट असं गोल होत आहे आकार. बघू शकता एकदम मस्त झालेलं. त्यावर मी बदाम लावून आपले लाडू तयार. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी लाडूला आकार आलेला आहे. एकदम परफेक्ट कलर आलेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तुम्ही या दिवाळीत नक्की ट्राय करा. मस्तपैकी लाडू झालेले आहेत, खूप चविष्ट असे झालेले आहेत. थँक्यू.